धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी 2D इको, पीएफटी अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। तालुक्यातील पठार भागामधील अकलापूर गावांतर्गत असणाऱ्या मुंजेवाडी शिवारामध्ये वादळी वाऱ्यामध्ये भिंत अंगावरती पडून 3 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत। मालदाड इथे एका महिलेच्या अंगावरती झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 9 जून रोजी दुपारी 4 ते 5 सुमारास घडली आहे। अकलापूर गावांतर्गत मुंजेवाडी शिवारामध्ये विठ्ठल भीमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबाच्या सोबत राहतात। गुरुवारी दुपारी 4 सुमारास अचानक जोरदार वादळी वारं सुटलं आणि गारांचा पाऊस पडू लागला, त्यामुळे दुधवडे हे कुटुंबासोबत घरामध्ये बसले होते। परंतु अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यानं दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवरती जाऊन पडले, तर त्याच दरम्यान घराच्या भिंती देखील पडल्या। या भिंती अंगावरती पडल्यानं विठ्ठल भीमाजी दुधवडे, हौसाबाई भीमाजी दुधवडे, साहिल पिना दुधवडे हे जागेवरच मयत झाले, तर वनिता पिना दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे हे जखमी झालेत। घटनेची माहिती समजताच महसूल मंडल अधिकारी इरप्पा काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस नायक संतोष खैरे, गणेश लोंडे, प्रशांत आव्हाळे यांच्यासह मनसेचे किशोर डोके, शिवसेनेचे जनार्दन आहेर, पोलीस पाटील सीताराम आव्हाळे, सरपंच अरुण वाघ, संतोष देवकर, संपत आव्हाळे, अशोक वाघ यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना सरकारी रुग्णवाहिकेमधनं खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, तर मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेमधनं संगमनेर येथील कुटीर रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेत। तर संगमनेर तालुक्यातील मालदाड इथे परसराम नवले यांच्या शेतावरती राहणारे सौ सुरेखा राजू मध्ये ही महिला पाऊस आल्यानं शेतमालाची आवरा आवर करण्यासाठी गुरुवारी दुपारी 5:30 सुमारास गेली होती। त्याचवेळी वादळी वाऱ्यामुळे लिंबाचं झाड सुरेखा मध्ये यांच्या अंगावरती पडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। आज 4 खऱ्या अर्थानं मन हेलवणारी अशी ही घटना घडलेली आहे। 4 दरम्यानमध्ये अगदी सुसाट्याचा वारा या ठिकाणी आला, पाऊस देखील होता, गारांचा पाऊस आणि त्यामध्ये दुधवडे परिवार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। विठ्ठल दुधवडे, त्यांची पत्नी, त्यांची बहीण आणि एक छोटा मुलगा नातू अशा प्रकारे या ठिकाणी ते ऑफ झालेले आहेत आणि एक मुलगी जिला कमरेला अगदी जास्त प्रमाणात मार आहे, तिची पण परिस्थिती अक्षरशः गंभीर आहे आणि एक वयस्कर आजी आहे, त्यांना देखील मार त्या ठिकाणी लागलेला आहे। पत्रे देखील जवळजवळ 300 फूट त्या ठिकाणी 300 ते 400 फूट एवढे लांब उडालेले आहेत। अशा प्रकारे ही मन हेलावणारी घटना आज आमच्या अकलापूर या ठिकाणी घडलेली आहे। खरोखर सर्व ग्रामस्थ या घटनेकडे अगदी दुःखी मनाने, दुःखी अंतकरणाने या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांना दवाखान्यामध्ये जी मुलगी आहे तिला त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये पोचवलेलं आहे आणि जे मयत जे आहेत ते या ठिकाणी पंचनामा करून पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी आलेलं आहे, त्यांच्या देखील मदतीनं ते गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेलं आहे। अशा प्रकारे मन हेलवणारी ही घटना सर्व अकलापूरकरांसाठी खरोखर अशी दुःखद अशी ही घटना आहे। शासनाने सर्वतोपरी मदत या परिवाराला करावी आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं त्या परिवाराला मदत त्या ठिकाणी करावी असे मी सर्व अकलापूर ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला देखील विनंती करतो। शावित शेख, C24 तास, संगमनेर।